तशी काही आहे, कोणताही निगेटिव्ह रिपोर्ट आलेले नाही, ब्लड रिपोर्ट पाठवण्यात आलेली आहे, ब्लड रिपोर्ट ब्लडचे रिपोर्ट आतापर्यंत प्राप्त झालेली नाही. ॲज अ मॅटर ऑफ अबंडंट प्रिकॉशन दोन ठिकाणी ब्लड सॅम्पल्स घेण्यात आलेली आहे, जेणेकरून कोणत्याही प्रकारचे जे लोकांमध्ये संभ्रम राहण्याची कारण नाही आहे. ब्लड रिपोर्टमध्ये जे वस्तुस्थिती राहील ते वस्तुस्थिती राहील. परंतु एक गोष्ट मी स्पष्ट करू की एव्हिडन्सच्या दृष्टिकोनातून हे आरोपी मद्यप्राशन केला होता ही जे दोन्ही इस्टॅब्लिशमेंटचे सीसीटीव्ही फुटेजेस भरपूर प्राप्त ऑलरेडी झालेली आहेत, ज्यामध्ये ते मद्यप्राशन करताना स्पष्टपणे दिसत आहे. त्यांनी ऑनलाईन पेमेंट एका इस्टॅब्लिशमेंटला केलेले आहे, ज्या ऑनलाईन पेमेंटचे बिल पण मद्य दारूची आहे, त्यावरून पण ते स्पष्ट झालेली आहे. सांगण्याची अर्थ अशी आहे की ते व्यक्ती दारू पिला होता ही स्पष्ट आत्ताच जे आमच्याकडे पुरावा आहे त्या अनुषंगाने ते पुरावा प्राप्त आहे. आणि ब्लड रिपोर्ट ज्यावेळी येईल आपल्याला नक्कीच त्याच्या विषयावर खुलासा. सर, एक ब्लड रिपोर्ट कधी येईल आणि आपण कुठे पाठवलं ते एक सांगा. आणि आपण सुरुवातीला आता काल कोर्टात जी माहिती दिली आहे त्यामध्ये असं म्हटलंय की तो दिसतोय का ड्रग केलेला, तर ते नाही म्हटलेलं आहे. तो ते चाल लडकडतोय का तर ते नाही, त्या बेसिसवरती कोर्टाने त्यांना सोडलंय. कोर्टाची ऑर्डर जी बेल ऑर्डर आहे ते आपण भौतिक पब्लिक डोमेन मध्ये आहे, आपण बघितले असावी. त्यामध्ये त्यांनी आरोपी हे एडिक्ट आहे दारूचे अशा प्रकारचे त्यांनी नमूद केलेले आहे आणि एडिक्शन इत्यादी इत्यादी, आणि ते ऑलरेडी पब्लिक डोमेनवर आहे. त्याबद्दल मला टिप्पणी करणे काही संयुक्तिक पण नाही, उचित पण नाही. परंतु ते आम्ही स्पष्ट करू की संडेला आम्ही दोन ऍप्लिकेशन कोर्टाला मूव्ह केला होता. एक ऍप्लिकेशन होता की ही हीनस क्राईम आहे, या 304 आयपीसी मध्ये 7 वर्षापेक्षा जास्त शिक्षा आहे, म्हणून ज्युवेनाईल जस्टिस ऍक्टचे कलमा अंतर्गत ते हीनस क्राईम आहे, म्हणून त्यांना आणि त्यांचे वय 16 वर्षाचे वर आहे, म्हणून सेक्शन 15 ज्युवेनाईल जस्टिस ऍक्ट अनुषंगाने त्यांना ऍडल्ट म्हणून ट्रायल व्हायला पाहिजे, हे कायद्यात तरतूद आहे. आणि या घटनामध्ये दोन लोकांची मृत्यू झालेली आहे, एका अत्यंत नॅरो स्ट्रेच ऑफ रोड वर ते अत्यंत तेज गतीने ती वाहन चालवत होता, मद्य पिऊन ते अशा केलेले आहे, म्हणून ते हीनस क्राईम आहे, म्हणून त्यांना हे ट्राय करायला पाहिजे. एक मिनिट साहेब, या अर्जाचे व्यतिरिक्त एक आणखी अर्ज करण्यात आला होता की जोपर्यंत या अर्जावर निर्णय होत नाही तोपर्यंत यांना रिमांड होमला 14 दिवसासाठी पाठविण्यात यावी. इन्सिडेंटली दोन्ही अर्ज रिजेक्ट करण्यात आली आणि जे ते चाइल्ड केअर होमला पाठवण्याची जी विनंती होती आमची ती अमान्य करताना त्यांनी एक कोर्टाने दोन पानाची ऑर्डर केलेली आणि ऑलरेडी पब्लिक डोमेन मध्ये आहे. ऑलरेडी त्यावर काल भरपूर प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये त्याच्या विषयावर भरपूर चर्चा पण झालेली आहे, त्याबद्दल मला टिप्पणी करणे ब्लड रिपोर्ट कुठे पाठवण्यात आलेली आहे ती सांगणे संयुक्तिक नाही आहे, परंतु ते लवकरात लवकर येईल याची मुख्यमंत्र्यांनी काय नेमक्या सूचना दिलेल्या आहेत. बरोबर आहे, माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री सर्वांची फोन आमच्याकडे आलेले आहे. माननीय पोलीस महासंचालक यांच्याशी या विषयावर त्यांनी पण सूचना दिलेली आहे. ते सर्वांची सूचना स्पष्ट आहे की अत्यंत कडक भूमिका पोलिसांनी